friends, we are going to learn unit 1.7 writing one word substitute for the clue provided. म्हणजेच काय दिलेल्या शब्दांचा पर्यायी शब्द लिहिणे. आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. Let us see some examples. Choose the correct word for the underlined part of the given sentence. Anand Enclave Society wanted to develop their garden area. For that purpose, they visited a place where young plants are nurtured and developed. तर या ठिकाणी अंडरलाईन केलेल्या पार्टचा आपल्याला सबस्टिट्यूट वर्ड लिहायचा आहे. पर्याय दिलेले आहेत. ऑप्शन फर्स्ट ग्रीन कलर हाऊस, सेकंड गार्डन, थर्ड फील्ड अँड फोर्थ नर्सरी. आपण याचा आता अर्थ जाणून घेणार आहोत. आनंद एन्क्लेव सोसायटी वॉन्टेड टू डेव्हलप देअर गार्डन एरिया. आनंद एन्क्लेव सोसायटीला त्यांचा बगीचा हा वाढवायचा होता, त्याचा विकास करायचा होता. For that purpose, त्या उद्देशाने they visited a place where young plants are nurtured and developed. मग त्यांनी अशा ठिकाणी भेट दिली की ज्या ठिकाणी छोटी छोटी रोपटे तयार केली जातात, ती वाढवली जातात आणि त्यांचं संगोपन केलं जातं, अशा ठिकाणी त्यांनी भेट दिली. आता याचे बघा चार पर्याय आहेत. फर्स्ट ग्रीन कलर हाऊस, हिरव्या रंगाचं घर. सेकंड गार्डन, बगीचा. थर्ड फील्ड, शेत. आणि चौथं नर्सरी. नर्सरी म्हणजे काय? रोपवाटिका, की ज्या ठिकाणी छोटी छोटी रोपटी लावली जातात, तयार केली जातात आणि त्यांचं संगोपन केलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक चार नर्सरी हे ह्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट्स वॉन्ट टू एक्सप्रेस देअर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स देअर टीचर्स बाय गिव्हिंग देम अ बंच ऑफ फ्लॉवर्स. ऑप्शन्स आर फर्स्ट ऑप्शन आहे बुटीक, सेकंड बुके, थर्ड बँक्वेट, फोर्थ गार्डन. आता आपण यांचा अर्थ समजून घेणार आहोत. अ बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे पुष्पगुच्छ, फुलांचा गुच्छ. आणि पर्यायांचा अर्थ जाणून घेऊ. बुटीक म्हणजे ब्युटी पार्लर, बुके म्हणजे पुष्पगुच्छ, बँक्वेट म्हणजे मेजवानी आणि फोर्थ गार्डन म्हणजे बगीचा. मग ह्यापैकी बघा, बुटीक हा या ठिकाणी पर्यायी शब्द येत नाही, पुष्पगुच्छ बुके येतो. अ बंच ऑफ फ्लावर्स म्हणजे बुके हा त्याच्याशी पर्यायी शब्द मिळता जुळत आहे. आणि बँक्वेट मेजवानी हा होत नाही आणि गार्डन म्हणजे बाग हा होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक दोन ऑप्शन टू बुके इज द करेक्ट आन्सर. म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर ह्या ठिकाणी येतं.